विपुल वाखुरे पाटील मित्रमंडळ आणि विनायक राज सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं नगरमध्ये आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येतोय. नवरात्र उत्सवात महिला भाविकांना मोफत मोहटा देवीचे दर्शन घडवण्यासाठी हा उपक्रम एका बसद्वारे सुरू करण्यात आलाय. याची व्याप्ती संपूर्ण शहरभर पसरली असून यावर्षी दररोज 3 ते 5 बस मोहटा देवीला रवाना होत आहेत. तब्बल 1500 महिलांची मोहटा देवीला जाण्यासाठी नोंदणी झाली असून दररोज महिला भजनी मंडळ, महिला बचत गट व महिला ग्रुपचा सहभाग लाभतोय. गुलमोहर रोड भागातून बसेस सोडण्यात येत आहेत. रविवारी 7व्या माळेला मोहटा देवीच्या दर्शनासाठी महिला भाविकांसह बसेस सोडण्यात आल्या. यावेळी विपुल वाखुरे पाटील, विनय वाखुरे पाटील, प्रदीप वाखुरे पाटील, प्रशांत दारकुंडे, सार्थक लोहार, विकास राऊत, संजय खिस्ती, अक्षय म्हस्के, किरण अंधारे, डॉक्टर तनुज रोहकले, पांडुरंग सिनारे, खंडाळे, छाया बंडकर, नंदिनी शेटे, कोमल पवार, सोनल तरटे, मंगल भावसार आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावर्षी आम्ही असं केलं की यावर्षी आम्ही रोज 3 गाड्यांचं नियोजन केलं होतं, पण आता रोज आता 5 गाड्यांचं नियोजन करावं लागतं, कारण की एवढा प्रतिसाद भेटत आहे मोठा सर्व लेडीजचा. गुलमोहर रोड असेल, पाईपलाईन रोड असेल, तारापूरचा भाग असेल, काही बाहेरच्या साईडने भिंगार असेल, MIDC असेल, सगळ्या भागातून गाड्या फोन आम्हाला रोज येत होते. आणि ज्या दिवशी आम्ही पोस्टर रिलीज केलं त्याच दिवशी गाड्या, त्याच दिवशी कमीत कमी आत्तापर्यंत 900-950 जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आले, सगळ्यांचे बुक झाले. तर ह्यावर्षी आम्ही कमीत कमी मला वाटतं उद्यापर्यंत आम्ही 1200 लेडीजचं मोठ्या देवीचं दर्शन करू, आणि पुढच्या वर्षी आम्ही कमीत कमी 5 ते 7 हजार लेडीजचं ते 10 हजारपर्यंत आम्ही हा आकडा नेऊ, या आम्हाला निश्चित खात्री आहे. आमचा विनायकराज ग्रुप असेल प्रतिष्ठानचा सोशल माध्यमातून, आमचा लहान बंधू असेल आमचे विनय वाखुरे, आणि आमचे मोठे बंधू असेल प्रदीप वाखुरे, परत आमचे सर्व इतर टीम असेल, विकास राऊत असेल, भैया दारकुंडे असेल, विक्रम पालवे असेल, किरण अंधारे असेल, अक्षय म्हस्के असेल, सर्वांनी खूप प्रयत्न केले की ह्या कार्यक्रम हा आमचा मोठ्या देवीचं दर्शन एकदम व्यवस्थित सर्वांचं नियोजन व्हावं, सर्वांचं दर्शन व्यवस्थित व्हावं. तर या सर्व प्रतिसाद सर्व महिलांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे एकदा धन्यवाद बोलतो, आणि असंच आम्हाला प्रेम राहू द्या, आमच्या ग्रुपवर प्रेम राहू द्या. पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्यापेक्षा भारी कार्यक्रम करू, ह्याच्यापेक्षा चांगलं नियोजन आम्ही नक्कीच करू. शारदीय नवरात्र उत्सव 2022 यावर्षी आपण नवीन उपक्रम विनायकराज प्रतिष्ठान विपुल वाखुरे मित्रमंडळातर्फे आयोजित केलेला आहे. यावर्षी आपण सर्व भाविक महिला ज्या आहेत त्यांना मोठ्या देवी दर्शनासाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जास्तीत जास्त महिलांना पाठवण्याचा आमचा यावर्षी मानस होता. पूर्ण संख्या फुल होऊनही अजूनही बऱ्याच लेडीज वेटिंगला पण आहेत, पण आता आपल्या संख्येच्या अरेंजमेंटनुसार आपल्याला सर्वांना पाठवणं शक्य होत नाही आहे. तरी बहुतांश महिलांना आपण या मोहिमेमध्ये दर्शनाचा लाभ या ठिकाणी देतोय, त्यानिमित्ताने त्यांचे आशीर्वाद आपल्याला सर्व मित्र परिवाराला लाभत आहेत, आणि या निमित्ताने एक आपल्या हातून सेवा घडतीय एवढंच मी सगळ्यांना सांगतो. हे नेहमीच सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात, त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून वार्ड नंबर 4 मधील महिला बचत गट असतील, महिला मंडळ असतील, महिला मंडळ असतील, महिला भजनी मंडळ आहे, अशा विविध भाविकांना, भाविक महिलांना ह्या नवरात्र उत्सवामध्ये ते नेहमीच पाथर्डीतील मोठ्या देवीच्या दर्शनाला ते पाठवत असतात. त्यांचा आजही हा उपक्रम फार स्तुत्य आहे, चांगला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये एक सामाजिक एकतेचा संदेश जातो आहे, आणि भाविकांमध्ये एक चांगला आनंदाचं वातावरण आहे. मी आज या ठिकाणी भेट दिली वाखुरे परिवार, आणि मी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतो. विपुल वाखुरे पाटील मित्र मंडळ आणि विनायक राजे सोशल फाउंडेशन यांनी जो 3 दिवस महिलांसाठी जी मोफत बस सेवा केलेली आहे ते अतिशय उत्तमरित्या त्यांचं नियोजन आहे. महिला इतक्या प्रमाणात इथं जमा झालेल्या आहेत, छोट्या मुली, वयस्कर सगळे ऑल महिला इथं आलेल्या आहेत, आणि त्यांची सोय पण इतकी छान आहे, आणि आम्हाला खूप आनंद होतो. इथं सगळ्या भाविक महिला जमलेल्या आहेत, आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. मी त्यांचं आभार मानते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.